30 ऑक्टोबर रोजीच्या घटनेत आतापर्यंत 254 जणांना अटक करण्यात आली आहे. कार्यवाही अद्याप सुरू आहे. 40 लोकांची ओळख पटलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वेगवेगळी पथके या घटकांच्या चौकशीसाठी कार्यरत आहे. या घटनेत काही राजकीय पक्षाशी संबंधित असलेले काही लोक आहेत, परंतु ते वेगवेगळे आहेत. तसेच राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोकही आहेत. या घटनेत जे नुकसान झालंय त्याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतर एक अहवाल तयार करणार आहोत. यातील आरोपींकडून वसुली करण्याबाबत मागणी करणार आहोत. या प्रकरणात आम्हाला 10 टोळ्या निष्पन्न केल्या आहेत, आणखी वाढू शकतील. आतापर्यंतच्या तपासात सर्व आरोपी बीड जिल्ह्यातीलच असल्याचं समोर आलंय. त्यांच्या आपसात काही कनेक्शन होते का हे तपासलं जात आहे. जे आरोपी आहेत त्यांची कम्युनिटी आम्ही पाहत नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय. बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या होत्या 30 तारखेला 30 ऑक्टोबरला, त्या अनुषंगाने आपण जे दाखल गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत आपण 254 आरोपींना अटक केलेली आहे. आणि त्यातले जे महत्त्वाचे जे आरोपी आहेत ते देखील आम्हाला शोधण्यामध्ये आता बऱ्यापैकी यश मिळत आहे. आणि आता जे यातले जे आम्ही टोळ्या आयडेंटिफाय केल्या होत्या या घटनेमध्ये, त्या एकूण आम्हाला 10 टोळ्या आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत. आणि त्या 10 टोळ्यांच्यापैकी साधारणतः 30-40% आरोपी आम्ही अटक करण्यामध्ये यश मिळवलं आहे. आणि बाकीचे देखील आपण अटक करण्यासाठी आमच्या वेगवेगळे पथक काम करत आहेत. नाही, यामध्ये जे आरोपी निष्पन्न होत आहेत ते एकाच पक्षाचे असे आम्ही म्हणू शकत नाही, परंतु वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. आणि काही पक्षाशी निगडीत नसलेले लोक पण आम्हाला या घटनेमध्ये लक्षात आलेले आहेत आणि त्यांना पण आम्ही अटक केलेली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.